नमस्ते मुलांनो आज आपण यत्ता तिसरी मराठी विषय त्यातील सव्वीसावा पाठ बघणार आहोत पान नंबर एकोणचाळीस आणि पाठाचं नाव आहे इलाच्या घरी इला नावाची एक मुलगी आहे तिथे आपण पाठ बघणार आहोत इलाच्या घरी तर बघा इलाचं घर इथं आहे या इमारतीमध्ये इलाचं घर आहे त्याच्या आजूबाजूला काय आहे सांगा बघू बाग आहे हो की नाही फळ फौर, फळांची बाग आहे फळबाग आहे हो ना ठीक आहे का इलाचं घर कसं आहे बघा आतून मम्मी आहे इलाच्या मैत्रिणी आलेल्या आहेत मित्र आलेले आहेत हो ना तर बघूया आपण चला हा ऐका आणि म्हणा गौरी गौरी कोण आहे इलाची मैत्रीण अग इला तू नव्या घरी केव्हा गेलीस इला म्हणते मागच्या रविवारी गौरीने काय विचारलं इलाला तू तुझ्या नवीन घरी कधी गेलीस तर इला काय म्हणली मागच्या रविवारी गौतम कसं आहे तुझं घर बघा इलाचा मित्र कोण आहे आता गौतम गौतम काय विचारतो तुझं घर कसं आहे सांग बघू इला म्हणते छान आहे उद्या रविवार आहे मी पत्ता सांगते तुम्ही उद्याच्या या माझ्या घरी महिला काय म्हणते मस्त आहे घर माझं उद्या रविवार आहे सर्वात सुट्टी आहे तुम्ही सर्वजण माझ्या घरी या उद्या असं म्हणते इला उषा काय म्हणते बघा इलाची मैत्रीण आम्ही उद्या अकरा वाजता तुझ्या घरी येऊ कधी जाणारे सर्वजण अकरा वाजता सगळेजण पत्ता शोधत शोधत इलाच्या घरी येतात इलाची आई सर्वांचे स्वागत करते बघा तुमच्या घरी तुमचे मित्र मैत्रिणी किंवा पाहुणे कोण आले तर आई स्वागत करते की सर्वांच सर्वांचं तसंच इलाच्या आईने तुझ्या मैत्री मित्र मैत्रिणींचे स्वागत केले बघा पण बघा अंकिता काय म्हणते बघा अय्या इला कसलं हे तुझं घर ही तर उंच इमारत आहे बघा अंकिताला आश्चर्य वाटलं आनंद झाला किती मोठं घर आहे हि तर नुसती इमारतच आहे बिल्डिंग आहे मोठी असं म्हणते कोण म्हणत अंकिता अंजू काय म्हणते आणि इमारती बहुती छान फळबाग आहे इमारतीच्या साईडला काय आहे फळांची बाग फळबाग आहे रेहाना काय म्हणते बघा आम्ही बागेत फिरलो काय म्हणले आम्ही सगळी सण काय करू बागे जाऊन फिरलो तर काय काय आहे आंबा कवट बोर पपई अशी वेगवेगळी वेग फळ झाडं पाहिली बघा अशा वेगवेगळ्या फळांची त्यांनी झाडं पाहिली बघा खाली कवट कवट असं फळ असतं कवट दिलं की चित्र येत हा पुढं बघा इलाची आई काय म्हणते बघा मुलांना तुम्ही आमच्या घरी आलात गोड गोड खाऊ खा माठातलं गारगार पाणी प्या खेळा मज्जा करा इलाची आई काय म्हणली हो आता मी सर्वदा आमच्या घरी ना तर घ्या गोड गोड खाऊ खावा माठ बघा माठ आहे की नाही सर्वांच्या घरी नाही असत माठायत वापरतो हा मग काय होतं पाणी गार राहत माठातलं गारगार पाणी प्या खेळ आणि मज्जा करा असं कोण म्हणलं इलाची आई सर्व मुलांना म्हणली पुढं बघा मुले थोडा वेळ खेळतात मग मुलं काय मुलांनी खाऊ खाल्ला आणि मग ती थोडा वेळ खेळायला गेली गौरी काय म्हणते बघा इला काकू येतो आम्ही गौरी काय म्हणते चला आता इला आणि काकू आम्ही आमच्या घरी जातो सर्वजण सर्वजण म्हणतात सगळे मिळून बा आजची सुट्टी मजेत गेली बघा आजची सुट्टी मस्त झाली छान झाली इलाच्या घरी भरपूर खेळलो फळबाग पाहिली मोठं मोठं इमारत पाहिली घर किती मोठं हे पाहिलं किती छान घर पाहिलं आम्ही आम्ही वेगवेगळी फळ झाडं पाहिली हो की नाही हा तर कळाली आएक का कळाला का धडा हा आहे ऐक पहा ऐका म्हणानी वाचा ही काय आहे रे इमारत कवठ माठ पेला पेला म्हणजे ग्लास ही सर्व शब्द मी वहीमध्ये पाच पाच वेळा लिहायचे आहेत ठीक आहे तर पुढे बघायचा स्वाध्याय काय आहे पुढच्या पानावर स्वाध्याय यायचं बघा हा काय स्वाध्याय बघा बघू चला लवकर बघा बघा काढलं साधारण पुस्तक काढले ना पान नंबर चाळीस बघा शब्द ऐका सारख्या अक्षरांखाली रे गोडा सारखी अक्षरे वाचा बघा आता शब्द वाचायचे ईला इमारत या दोन्हीकडे सेम अक्षर कोणता आहे रे ई मग इला काय करायचं तर रे गोडायची इच्या खाली पुढ गौतम गौरी कुठलं अक्षर कॉमन आहे गौ गौला अंडरलाइन करा पुढ उषा उद्या कोणतं अक्षर कॉमन आहे उ ऊला काय करायचंय पुढ अंकिता अंजू कुठला आहे अवटिंब अं, अंग अंग ला काय करायचंय अंडरलाइन करायचे पुढं काय बघा कवठ माठ कॉमन काय सांगा चला काय कॉमन आहे ठ ठसाठ बरोबर खूप छान चला पुढं बघा ऐका पहा वाचा शब्द वाचायचे अक्षर आहेत वाचा हे काय आहे ई इमारत हे काय आहे सांगा गोला एक काना दोन मात्रे गौ हे काय आहे ऊ आणि हे काय आहे अवर अनुस्वार अंग बरोबर इथे काय बघा पाहा गिरवा लिहा वाचा हे पाहायचं आहे काय आहे ऊ म्हणजे असं उ लिहायचं ऊ हम्म पुढं काय आहे अंग अंग लिहायचं अवर अनुस्वार अंग आणि पुढं काय आहे बघा इमारत बरोबर इथं काय कराय बघा इथं बारा खरी चौदा खरी पूर्ण करायला दिलेली आहे बघा लिहायचे आपण ठ म्हणजे मग काय लिहायचं तसं लिहायचं आहे ठा ठला काना ठा ठला पहिली वेलांटी ठी ठला दुसरी वेलांटी ठी ठला पहिला उकार ठू ठवला दुसरा उकार ठू ठला एक मात्रा ठे ठला दोन मात्रे ठला एक, एक मात्रा ठला एक काना दोन मात्रे ठौ हे ज्या लाईनच्या वरची दोन लाईन मारलेत की नाही पण त्याला मात्रा म्हणायचा आणि शेजारीची एक लाईन मारतो तिला काय म्हणायचं काना ठीक आहे चला हे ठलाच बघा लो, लो ला एक काना पहिली वेलांटी रोला दुसरी वेलांटी रोला पहिला उकारूला दुसरा उकार लोला लो एक मात्रा लो, लो ला दोन मात्रे रई ल एक, एक मात्रा एक काना दोन मात्रेळ कळलं ठीक आहे आता पुढं बघा पहा ऐका समजून घ्या आणि वाचा ग एक काना दोन मात्रे गौ ठ काना दोन मात्रे ठऊ आता इथं काय करायचं बघा शब्द तयार करायचे काड ए काड़ ए एच काय येणार सांगा बघू एड कायच इथं एड का ठीक आहे स सईम सईमच काय ना सांगा समई मला का देवा समोर समई हा पुढं कडमा काय येणार बरोबर व्हेरी गुड माकड पुढं न माच मा काय येणार मान पुढ पाकल काय येणार पालक पालक पालकाची भाजी असते की नाही हा पालक बरोबर पुढं बघा लणसू काय ना लसूण आई वापरते स्वयंपाकात लसूण हा लसून पुढं ककड ककड काय नार कडक कडक म्हणजे हार्ड येस हा फुलं ला लालेल, ला, काय नाले ला, लाल बरोबर लाल व्हेरी गुड पुढं काय येणार सांगा कुडला व्हेरी गुड लाकडाच्या भरपूर वस्तू असतात हो का नाही आणि पुढं साफ म्हणजे काय साफ सूफ म्हणजे सगळं स्वच्छ असलेलं साफ सूफ ठीक आहे कळालं का पाठ ठीक आहे हे सर्व तुम्ही जे आपण बघितलं आता ते वहीमध्ये लिहायचं आहे आणि मराठीची वर्कबुक पण सोडवायची आहे या धड्याची ओके बाय बाय